आमचे मंत्री आले एकीकडे सांगतात की मी पॅंथरचा या ठिकाणी जर आमचे चळवळी मध्ये तरुण बांधव असतील त्यांच्यासाठी एकीकडे सांगतात की मी पॅंथर मध्ये काम केलं आणि दुसरीकडे सांगतात मी पॅंथर मध्ये असलो तर मंत्री झालो नसतो. मंत्री होऊन 340 उद्योग उभे केले म्हणून मोठा छाती ठोकपणे सांगतात. करोडपती लोकांना केलं म्हणून छाती ठोकून सांगतात. पण लोकांना तुम्ही 5 करोड 7 करोडचे तुम्ही प्रस्ताव देताना त्या उद्योग देताना त्याच्यात किती टक्के तुम्ही कमिशन घेतलंय आणि तुमचा मंत्रिपद कशामुळे काँग्रेसने काढला हे तुम्ही आत्मपरीक्षण करा. सन्माननीय हंडोरे साहेब नावाचे एक मिनिस्टर या ठिकाणी आले आणि केवळ आणि केवळ मालकाने ठरवून दिलेल्या बुद्ध विहारामध्ये त्यांनी भाषण केली. त्या भागातले आमची माणसं ज्यांना काँग्रेसच्या वाड्यावरून थोडं काही मिळालं त्या लोकांनी त्या हंडोरे साहेबांच्या या ठिकाणी बैठका लावल्या आणि हंडोरे साहेब मोठ्या तळमळीने सांगू लागले की मी आज महाराष्ट्रामध्ये 340 350 करोडपती उद्योगच तयार केले. हे उद्योजक करताना तुम्ही किती कमिशन घेतलंय? अर्ध्याचे वरी जे उद्योग आहेत तुमच्या या पर्सेंटेजच्या नादामध्ये बर्बाद झालेत. 5% कमिशन 10% कमिशन तुमच्या वाड्यावर पोहोचविला गेला तेव्हा तुम्ही त्यांना उद्योगपती दिले. ते 340 350 उद्योजक तुम्ही तयार केलेत त्याच्यातून तुम्ही आपजवती माया जमवली हे तुम्ही सांगणार आहेत की नाही? सांगणार आहेत की नाही? लोकांना डोळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ ठोकले धूळ फेकण्याचं काम तुम्ही बंद करा. आता ही जनता काही वेळी राहिलेली नाही. लोकांना माहित आहे, लोकांना माहित आहे तुमचं मंत्रिपद अशोक चव्हाणांनीच का काढून घेतलं होतं. त्यामुळे तुम्ही केवळ मालकाची गुलामी करण्यासाठी बाबासाहेबांच्या वैचारिक वारसावर चिखलफेक नाही करू शकत. तुमच्यासारख्या तुकड्यासाठी जर ते मागे पुढे फिरले असते या देशाचे सर्वोच्च नेते म्हणून त्यांनी त्याचा फायदा घेऊ शकले असते. या देशाचे राष्ट्रपती म्हणून ते होऊ शकले असते. पण तुमच्या तुकडे तुमच्या तुम्ही ज्या पद्धतीने तुकड्यावर जगता ना तशी तुकड्यावर जगण्याची ती अवलाद नाही. ती महासूर्याची अवलाद आहे, ती बाबासाहेबांची अवलाद आहे, ती वैचारिक वारस आहे बाबासाहेबांचा. म्हणून या ठिकाणी याच्या पुढे चळवळीचं नाव सांगून पॅंथर म्हणून होतो म्हणून सांगून कुठल्या ते रिपब्लिकन चळवळीमध्ये मी काम केले असं सांगून आमच्या हे पार्श्वभूमी सांगून तुम्ही आपली पोळी या ठिकाणी शेकू नका. कारण इथला तरुण एक सभा झाली आहे सिद्धार्थनगर मध्ये आणि सभा झाल्यानंतर तिथल्या एका पोराने फोन केला की दादा म्हणे 4 लोक त्यांनी जमवले होते, 4 लोकांनी त्यांनी भाषण दिलं आणि तेच मोठेपणा ते टाळ्या वाजवायला लागलेत. पोर लोक तुम्हाला नाकारायला लागलेत, लोक तुम्हाला नाकारायला लागलेत. म्हणून बांधवानो वंचित बहुजन आघाडीचा कुठलाही नेता कुठलाही कार्यकर्ता तुम्हाला खोटं काही सांगणार नाही. आम्हाला त्रास आहे, त्रास होईल आम्हाला. सातत्यानं लोकसभा विधानसभामध्ये मोठ्या ताकदीने या ठिकाणी आम्ही लढत आहोत आणि हे करत असताना आम्ही तुम्हाला खोटे आश्वासन देणार नाही, तुम्हाला खोटं काही सांगणार नाही. तुम्हाला जे सांगू ते वास्तव सांगू, आमचं पचणार नाही कदाचित. पण ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. अशोक चव्हाण असतील साबणेच्या संदर्भाने मला जास्त सांगायची गरज नाही. 2-3 गाड्या वसुलीवर कशा राहतात या मतदारसंघामध्ये तुम्हाला माहित आहे आणि हाच वसुलीचा पैसा मग परत तुम्हाला मतदानामध्ये काहीतरी आम्ही दाखवून तो सातत्याने या ठिकाणी निवडून येत आहे. त्यामुळे मित्रांनो तुमच्या आमच्या हितासाठी तुमच्या आमच्या भल्यासाठी तुमच्या उद्याच्या भल्यासाठी तुमच्या उद्याच्या भविष्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही ताकद म्हणून उभं राहा. वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहा. हा जो पक्ष आहे ही जी विचारधारा आहे ती तुमच्या कल्याणासाठी आहे, तुमच्या हितासाठी आहे, तुमचं भलं व्हावं यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारा हा पक्ष आहे.